त्यांचं सुद्धा कोरोना काळातलं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. आपण सर्वांनी बघितलेलं आहे, पायदळ जाणारी बिहारला जाणारी जी माणसं आहेत त्या माणसांना मोफत चप्पल वाटप, त्यांना मोफत भोजन, त्यांना आंघोळ, त्याचप्रमाणे त्यांच्या इलाजासाठी सुद्धा मोफत आयोजन करणारे बाबूसेठ यांचं सत्कार आदरणीय निलेशजी लंके साहेब हे करीत आहेत. एकदा जोरदार टाळा या दोघं करून आहेत. मित्र बाबूसेठ आणखी यांची ओळख जलदूत म्हणून आहे. पाणी अडवा पाणी जिरवा यामध्ये सुद्धा बाबूसेठ यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. दोन महनीय व्यक्तींचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम आपण सर्वजण पाहतोय. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मित्र हो, साईराज वानखेडे यांचे स्नेही आदरणीय निलेशजी लंके साहेब यांचं स्वागत व सत्कार साईराज वानखेडे यांचे आधारवड म्हणून राजूदादांची ओळख आहे. मी राजूदादांना आणि आमच्या सावधानगरीच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय सौ ताराबाई गजाननराव वानखेडे आणि आमचे माजी नगराध्यक्ष युवा हृदयस्थान आदरणीय राजूदादा वानखेडे यांना विनंती करतो की सर्व कुटुंबियांना सोबत घेऊन आदरणीय निलेशजी लंके साहेब यांचं स्वागत व सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. टाळ्या आदरणीय निलेशजी लंके साहेबांसाठी. जरा मागे घ्या तुमचे मोबाईल पुढे फोटो कट होत आहे. मग काय नमस्कार सर. नमस्कार. माननीय आमदार निलेशजी लंके यांच्याद्वारे जो आपला सत्कार झाला आहे बाबूशेठ, ते याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मेरा ये बोलना है कि आज मेरा जो सत्कार श्रीमान आमदार श्री निलेश लंके जी साहब द्वारा हुआ है, उनका मैं तहे दिल से शुक्र अदा करता हूँ. इसमें एक बात खास ऐसी है कि एक कोरोना श्रद्धा जो कि निलेश लंके जी, उन्होंने कोरोना कार्यकाल में जो भी काम किया था इसमें मैं बहुत बड़ा प्रभावित हुआ था. और ऐसे आदमी ने आज मेरा कोरोना कार्यकाल में काम करने पर मेरा सत्कार हुआ है, इसके लिए मैं उनका तहे दिल से शुक्र अदा करता हूँ. और वानखेड़े परिवार और आमदार निलेश लंके जी साहब का जय दिल से शुक्र अदा करता हूँ.